राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या राशींच्या यमाई देवीचा शारदीय नवरात्रोत्सव मंदिरात घटस्थापना करून सुरू झालाय. हा उत्सव कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. हलत्या दीपमाळेसाठी प्रसिद्ध असणारं आणि जागृत स्वयंभू अशी कर्जत तालुक्यातील राशींच्या यमाई देवीची ओळख आहे. देवी मंदिरात पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली आहे. 9 दिवस महावस्त्रालंकार, पूजा, आरती, धूप आरती, ललित पंचमी असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या आनंदोत्सवानिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. मंदिर आणि शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील पूजेच्या साहित्याची दुकानं आता सजली आहेत. यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी दर्शन बारी, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहन पार्किंग व्यवस्था, पिण्याचं पाणी, पोलीस बंदोबस्तासह ग्रामपंचायतीच्या वतीनं रस्ता दुरुस्ती, रस्त्याच्या कडेला लाइटिंग, पालखी मार्ग सुशोभीकरण आदी सुविधा करण्यात आल्या. भाविकांनीही सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. दरवर्षी सालाबाद प्रमाणे राशी जगदंबा देवी या ठिकाणी देशभरातून लाखो भाविक रोज या ठिकाणी 10 दिवस येत असतात आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचं त्यांना सोयी सुविधा पुरवण्याचं काम राशी ग्रामपंचायत करत असते. त्याच्यामध्ये इथे येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी राशी ग्रामपंचायती मार्फत पालखी मार्गावरील रस्ते रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे.